अडकित्यात सुपारी आली की ती फोडायचीच त्यात, त्यात लेखणी हातात असली जो समाज की जो कोणी समाजहिताच्या आणि माणुसकीच्या आडवा येईल त्याला उभा सोललाच समजा हे जहाल शब्द आहेत प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांचे या वाक्यावरूनच प्रबोधनकार ठाकरेंच्या एकंदरीत भाषिक शैलीचा आणि त्यांच्या स्वभावाचा अंदाज आपल्याला सगळ्यांना येतो एम पी एस सीनी मुख्य परीक्षेकरता जे समाजसुधारक आपल्या अभ्यासक्रमात लावलेले आहेत त्यातले आपले पुढचे समाजसुधारक आहेत प्रबोधनकार ठाकरे महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाज यांच्यावरती आपण यापूर्वीच आपल्या समाजसुधारक सिरीजमध्ये व्हिडिओ करून टाकायला सुरुवात केलेली आहे आपल्या समाजसुधारक सिरीजमधलं पुढचं नाव आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधनकार ठाकरेंवरती आत्तापर्यंत आयोगानं केवळ मुख्य परीक्षेमध्ये दोन वेळेला प्रश्न विचारला आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये आजपर्यंत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती कोणताही प्रश्न विचारण्यात आलेला नाही मुख्यतः जो भर राहिलेला आहे तो फुले विठ्ठलरामजी शिंदे डॉक्टर बी आर आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील आणि इतर समाजसुधारकांवर पण असं असलं तरी आत्ता जो सुधारित अभ्यासक्रम जुलै महिन्यामध्ये आला आहे याच्यामध्ये नवीन समाज सुधारकांची नावं ॲड करण्यात आलेली आहेत आला जोडूनच या नवीन समाजसुधारकांवरच आणि असे समाजसुधारक ज्यांच्यावरती पूर्वी प्रश्न विचारण्यात आलेले नव्हते त्यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता इथून पुढे आहे त्यामुळे आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती आलेले दोन प्रश्न आधी वाचणार आहोत ते प्रश्न कशाविषयी आहेत यावर बोलणार आहोत आणि मग त्यानंतर आज आपण प्रबोधनकार ठाकरेंविषयी इंट्रोडक्टरी स्वरूपात काही एक बोलणार आहोत आणि प्रबोधन हे जे सुरुवातीला पाक्षिक म्हणून सुरू केलेलं नियतकालिक का आहे जे नंतर मासिक झालं याची सुरुवात कशी झाली त्याचं पुढे काय झालं याविषयीच्या काही फॅक्ट्स जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रबोधनकारांवरती आलेले प्रश्न वाचूया प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती दोन हजार एकोणीसला एक प्रश्न आलेला आहे मुख्य परीक्षेला आणि दोन हजार अठराला ला एक प्रश्न आलेला आहे मुख्य परीक्षेला आपण एकोणीसचा प्रश्न आधी वाचू आणि त्यानंतर दोन हजार अठराचा जो आहे तो आहे, प्रश्न वाचू माझ्याकडे ए संच आहे तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसत असेल आपण पहिल्यांदा दोन हजार एकोणीसचा प्रश्न जो आहे तो वाचू ए संचातला चौतीस नंबरचा जो प्रश्न आहे जीएस वन मधला वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा टिंबटिंब जो काही आहे तो उत्तर जे त्यांनी दिलं आहे अतिशय साधा होता त्यावर कसलेही चिन्ह नव्हते हा आयोगानं दिलेला प्रश्न आहे म्हणजे आपल्याला अनालिसिस जर करायचं असलं तर प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील ह्यांच्यावरती आयोगानं आत्तापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते त्यांनी केलेल्या लेखनावर ले ले आधारित आहेत म्हणजे त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये जे लेखन केलं त्या लेखनाचं टायटल किंवा त्याचा कंटेंट काय होता याविषयीचे हे प्रश्न आहेत आता सिम्पल आहे आपल्याला सगळ्याच फॅक्ट्स माहीत असण्याची गरज नसते आपल्याला जर या समाजसुधारकांची शैली ठाऊक असेल आपल्याला जर त्यांनी जे काम केलं आहे ते ठाऊक असेल तर आपण बऱ्याचदा गेस देखील करू शकतो की प्रबोधनकार ठाकर्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाविषयी झेंड्याविषयी काही लिहिलं असेल तर त्यामागचा त्यांचा हेतू काय असेल त्यांना कुठलं कुठली फॅक्ट उलगडवून दाखवायची असेल जे त्यांनी देवळांबाबतीत लिहिलं जे त्यांनी हिंदू धर्मातल्या कर्मकांडांबाबतीत लिहिलं तर त्यांना बहुजन समाजासाठी आणि एकंदरीत ब्राह्मणेतर चळवळीतलं त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आलेल्या आहेत किंवा जो चुकीचा पायंडा पडलेला आहे त्याविषयी काहीतरी बोलायचं होतं म्हणजे आपण एक गेस म्हणतो तुक्का मी म्हणत नाहीये की काय बरं त्यांना अपेक्षित असेल तर अतिशय साधा होता त्यावर कसलंही चिन्ह नव्हते हेच त्यांना मांडायचं असेल की कशा पद्धतीने त्यांना ते सांगायचं असेल उत्तर गेस देखील करता येतं आता नवशक्तीमध्ये त्यांनी केलेलं जे लेखन आहे ते जर आपण प्रबोधनकारांची सगळी कारकीर्द पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की नवशक्तीमध्ये त्यांनी केलेलं लेखन हे महत्वाचं आहे स्वतः जे त्यांनी नियतकालिका सुरू केली होती प्रबोधनसारखं असेल किंवा इतर काही असतील किंवा लिहिलेली पुस्तकं आहे याच्याच बरोबर नंतरच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे तीस नंतर म्हणा नवशक्तीमध्ये त्यांनी केलेलं लेखन हे महत्वाचं ठरलं होतं त्यामुळं आपण जे मी पूर्वी बोललो होतो की एका एका व्हिडिओमधनं अशा छोट्या छोट्या फॅक्ट ज्या आहेत त्या एकत्र करणार आहोत जे लोक नवीन हा व्हिडिओ बघत असतील जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी हे परत एकदा सांगतो की ही समाजसुधारक सिरीज ही तुमच्या अभ्यासाला पूरक म्हणून तुम्ही वापरायला पाहिजे की तुम्ही कुठलं तरी एक बेसिक पुस्तक घ्या त्याच्यामध्ये काय दोन चार पाणं समाजसुधारकांवर लिहिली असतील ती वाचा आणि त्याला जोडून या फॅक्ट ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण काहीतरी इंटरेस्टिंग फॅक्ट्स त्यांच्याबाबत सांगत असतो त्याला त्या जोडून तुमच्या नोट्समध्ये तुम्ही कन्वर्ट कराव जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि माझ्या इथे बोलण्याचा जो हेतू आहे किंवा जी पद्धत आहे ती परीक्षेला अनुरूप आहे जे परीक्षेत विचारलं जातं त्या दिशेनेच आपण जाणार आहोत उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरेंवरती जसा दोन हजार एकोणीसला नवशक्तीतल्या लेखाचा उल्लेख आलेला आहे किंवा दोन हजार अठराचा जो प्रश्न आहे तो मी आधी वाचतो तेहतीस नंबरचा प्रश्न आहे ए संचातला जी एस वनमधला पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले नाही वक्तृत्व कला आणि साधना दगलबाज शिवाजी माझी जीवनगाथा माझी हे जर चौथं जर पाहिलं जी, माझी जीवनगाथा हे प्रबोधनकार ठाकरेंचं तर आत्मवृत्त किंवा आत्मचरित्रच आहे दगलबाज शिवाजी हे त्यांचं अत्यंत महत्वाचं किंवा गाजलेलं पुस्तक आहे आणि वक्तृत्व कला आणि साधना मग आता इथं मगाशी सारखंच येतं आपल्याला इथं सुद्धा एक गेस करता येतो की प्रबोधनकार ठाकरेंविषयी आपण बोलणारच आहोत पुढे हे सगळे व्हिडिओ मधन की एक वैशिष्ट्य होतं की वक्तृत्व व्याख्यान देत त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रवास केलेला होता लोकसंग्रह केलेला होता आणि फार ओळखी त्यांच्या या वक्तृत्व कलेमुळं झाल्या होत्या मुंबईमध्ये जो स्वाध्याश्रम दादरला प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केला होता तिथे उद्याचे जे समाजसुधारक तरुण आहेत यांना प्रशिक्षण देण्यासाठी रविवारी दुपारी साडेतीन वाजता प्रबोधनकार ठाकरे त्यांना वक्तृत्व कलेचे धडे देत असत स्वतः प्रयत्न करत असत वेगवेगळे लोक आणून त्यांची व्याख्यानं ठेवत असत कारण वक्तृत्व हा महत्वाचा गुण आहे अशी प्रबोधनकार ठाकरेंची धारणा होती इंटरेस्टिंग जर तुम्ही पाहिलं तर प्रबोधनकार ठाकरेंचे पुत्र म्हणजेच कोण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजचे जे महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत हे त्यांचे नातू आहेत म्हणजे मला ती लिंक लावता येऊ शकते त्यामुळे वक्तृत्व कला आणि साधना हे पुस्तक जे काही आहे त्याच्यामध्ये जे काही लेख आहेत हे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिले लिहिले होते आपल्याला एक्झॅक्टली पुस्तकाचं नाव जरी माहीत नसलं तरी आपल्याला तो गेस जो आहे तो करता येऊ शकतो आणि आमच्या आठवणी हे त्यांनी लिहिलेलं नाही आहे हे दोन प्रश्न इथे दगलबाज शिवाजी असा उल्लेख आहे दगाबाज शिवाजी हे प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचं नाव नाही आहे दगलबाज शिवाजी असं आहे मराठी भाषा नीट समजावून घ्या म्हणजे आपल्याला काय आहे की आपल्यालाच बऱ्याच गोष्टी क्लिअर नसतात आणि मग आपण दुसऱ्यांना काहीतरी बोलायला लागतो तसं करू नका दगलबाज असं प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिले प्र दगलबाज या शब्दाचा अर्थ डिप्लोमॅट जो ज्याला आपण काहीतरी तज्ज्ञ म्हणतो राजकारणामधला त्या अर्थानं दगलबाज शिवाजी या अर्थाने त्यांनी तो गौरव केलेला आहे तो शब्द दगाबाज असा नाही आहे आपण प्रबोधनकार ठाकरेंची जी काही सगळी लेखन संपदा आहे त्यांची जी काही महत्वाची पुस्तकं आहेत त्यांचं जे काही महत्वाचे लेख आहेत याची ओळख जी आहे ती इथून पुढच्या व्हिडिओजमधनं करून घेणार आहोत आत्तापुरता आपण एक थोडंसं इंट्रोडक्शन जे आहे ते करूया की आपण आत्ता दोन प्रश्न पाहिले एकोणीसचा प्रश्न आहे नवशक्तीमधल्या लेखावरती आणि दुसरा अठराचा प्रश्न आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरती त्यामुळे आपला जो फोकस असणार आहे इनिशियल फोकस तो प्रबोधनकार ठाकरेंचं जे लेखन आहे जी त्यांच्या म जी जे त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यांची नावं त्याचा कंटेंट याच्यावरती आपण सुरुवातीला काय दहा पंधरा व्हिडिओजमधनं बोलणार आहोत आणि मग त्यानंतर आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्यांच्याशी त्यांचा संबंध आला मग ते शाहू असतील भाऊराव पाटील असतील किंवा गाडगेबाबा असतील त्यांच्याशी संबंधित काही घटना असतील त्या आपण बघणार आहोत पण आपला आधीचा फोकस हा परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकं हाच राहणार आहे इंट्रोडक्टरी स्वरूपात आपल्याला प्रबोधनकार ठाकरें यांच्याविषयी काय माहिती असायला पाहिजे तर नाव जे आहे केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार असं त्यांना का ओळखलं जाऊ लागलं तर एकोणीसशे एकवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीला पाक्षिक म्हणून जे प्रबोधन नावाचे नियतकालिक त्यांनी सुरू केलं ते मुंबई असेल नागपूर असेल बेळगाव असेल गोवा असेल इथे डिस्ट्रीब्यूट व्हायचं आणि त्याच्यामधून त्यांची ओळख जी आहे त्याचे सर्वे सर्वच प्रबोधनकार ठाकरे होते त्यामुळे जसं आगरकरांचं नाव सुधारकशी जोडलं जातं तसंच प्रबोधनकारांचं नाव सुद्धा किंवा केशव सीताराम ठाकरे यांचं नाव प्रबोधनशी जोडलं जातं आणि जणू काही हे त्यांचं खरखुरच नाव असावं असं ते प्रबोधनकार ठाकरे म्हणून अत्यंत काय आपण म्हणतो जनमानसामध्ये किंवा सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय झालं आयुष्य जर पाहिलं म्हणजे कालखंड पाहिलं तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याहत्तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याहत्तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आहे बघा एटीन एटी फाईव्ह भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ज्या वर्षी झाली त्याच वर्षी प्रबोधनकार ठाकरे किंवा के केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म झाला आहे किमान एवढी फॅक्ट आपल्याला तशी जोडता आली अर्थात आपल्याला जन्म साल किंवा काय असं विचारण्याची तशी प्रथा नाही पण सत्य असत्य योग्य अयोग्य मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात अत्यंत बहुआयामी असं व्यक्तिमत्व प्रबोधनकार ठाकरे यांचं होतं म्हणजे तुम्ही नाव घ्या त्या क्षेत्रामध्ये प्रबोधनकारांनी कर्तृत्व जे काही आहे ते गाजवलेलं आहे किंवा त्यांचं योगदान दिलं आहे म्हणजे करते सुधारक केवळ बोलणारे नाही तर करून दाखवणारे सुधारक आहेत आणि हे सुधारक म्हणून त्यांचं काम कोणकोणत्या क्षेत्रात आहे तर अस्पृश्यता निवारण प्रबोधनकाराच्या प्रबोधनकारांच्या ज्या आजी होत्या त्यांना ते, त्यांच्याकडून तेन अस्पृश्यता निवारणाचं त्यांना मिळालेलं बाळकडू त्यावरही आपण बोलणार आहोत हुंडाबंदी हुंडाबंदीची जी काही चळवळ त्यांनी सुरू केली होती ती अत्यंत मोलाची आहे त्यांचं त्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते महत्वाचं आहे आणि हुंडाबंदीच्या त्यांच्या कार्याचा संबंध प्रबोधन या त्यांच्या नियतकालिकाच्या निर्मितीमागे देखील आहे आपण जेव्हा ते बघूया प्रबोधनची निर्मिती कशी झाली त्यावेळेला हा उल्लेख येईलच आणि बालाजरठ विवाह जे काही आहे याच्या या क्षेत्रांमध्ये प्रबोधनकारांनी मोठं काम करून ठेवलेलं आहे अस्पृश्यता निवारण हुंडाबंदी आणि बालाजरठ विवाह म्हणजे कर्ते सुधारक प्रबोधनकारांचा बाना जो होता तो सामाजिक प्रश्नांकडं जास्त होता त्यांचा पिंड जो आहे तो समाजकारण्याचा होता राजकारणाचा नव्हे तर समाजकारण करण्याचा त्यांचा पिंड होता कि सामाजिक राज की सामाजिक उत्क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होणार नाही हा प्रबोधनकारांचा विचार होता आणि त्या दृष्टीने त्यांना त्यांनी सतत काम केलेलं दिसून येतं ते सुधारक होते उत्कृष्ट वक्ते होते जे आपण आता प्रश्नात पाहिलं वक्तृत्वासाठी किंवा व्याख्यानांसाठी ते महाराष्ट्रभर फिरले त्यातनं त्यांचा जनसंपर्क अफाट जो काही आहे तो तयार झाला नाट्य क्षेत्रात त्यांचं त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आपण ती नाटकांची नावं सुद्धा पाहणार आहोत चित्रकलेमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे जाहिरातीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे ते लेखक होते चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय दिलेला आहे संवाद लिहिलेले आहेत म्हणजे जे जे काही करता येऊ शकतं ते ते सतत करत राहिलेले आहेत आणि त्यामुळंच प्रबोधनकारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये किंवा समाज सुधारणेच्या इतिहासामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते महत्वाचं आहे आपल्याला किमान या बेसिक बाबी या पहिल्या व्हिडिओमध्ये लक्षात असाव्यात म्हणून मी इथे ते घेतलेलं आहे सडेतोड प्रतिपादन आणि जहाल शब्द जे आपण आत्ता पाहिलं की काय माणुसकीच्या आणि समाज हिताच्या आड येणारा काय उभा सोडलाच पाहिजे म्हणजे ज्याची लंगोटी साफ त्याला काय भीती असं सुद्धा ते म्हणलेले आहेत म्हणजे काय की भाषा जी आहे ती अत्यंत जहाल आहे त्यांनी जे काही आहे की म्हणजे अगदी जिथे जिथे म्हणून समाज हितासाठी असेल किंवा बहुजनांच्या हितासाठी असेल तर त्यांनी कोणालाही सोडलेलं नाही कोणाचाही मुलाहिजा ठेवलेलं नाही मग ते नेहरू असू दे विनोबा भावे असू देत इतिहासाचार्य राजवाडे असू देत कोणी असू देत त्यांना जे योग्य वाटतं ते करण्यासाठी त्यांनी कोणाचाही मुलाईजा ठेवलेला नव्हता अस्पृश्यता निवारण हुंडाबंदी बालाझरठ विवाह हो या प्रकारच्या सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणखी जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला हे फक्त इंट्रोडक्शन आहे याच्या डिटेल्समध्ये आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं जाणार आहोत ब्राह्मणे तर चळवळ जी काही आहे महाराष्ट्रात त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत याच्यातही प्रबोधनकार ठाकरेंचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्येही त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे वाचनाचं वेळ प्रबोधनकार ठाकरे म्हटलं की वाचनाचं वेळ इतकं वेळ की निद्रानाश त्यांना त्याच्यातनं झाला होता आणि ह्या निद्रानाशाचा देखील सदुपयोग जो काही आहे तो करायचा म्हणून मग त्यांनी शेक्सपियरचा व्यासंग जो काही आहे तो वाढवायला सुरुवात केली होती हे झालं प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीची बेसिक माहिती आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये म्हणजे आता दोन हजार एकोणीसचा चौतीस नंबरचा प्रश्न आणि अठराचा तेहतीस नंबरचा प्रश्न आपल्याला काय सांगतो तर आपण प्रबोधनकार ठाकरेंचा जर एमपेसीसाठी अभ्यास करायचा असेल तर आपण त्यांनी केलेल्या ले लेखनाला पहिल्यांदा प्रायोरिटी दिली पाहिजे आणि लेखनाबरोबरच मग त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील म्हणजे पनवेलचं जे काही त्यांच्या आयुष्यातलं स्थान आहे किंवा दादरचं त्यांच्या आयुष्यातलं जे काही स्थान आहे किंवा इतर चळवळींशी ते कशाप्रकारे जोडले गेले सांस्कृतिक त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याच्याबरोबरच पुस्तकं जी आहेत ती आपण बघणार आहोत आणि त्या दृष्टीने आता आपण प्रबोधन या नियतकालिकाविषयी बोलूया तर आता आपण केशव सीताराम ठाकरे ज्या प्रबोधन या नियतकालिकामुळे महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले गेले त्या विषयीच्या काही फॅक्ट्स जाणून घेऊया ते करत असताना आपण प्रबोधन हे नियतकालिक कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झालं ते थोडीस ते आपण थोडंसं बोलणार आहोत त्यानंतर प्रबोधनचा नेमकं पुढे काय झालं याबाबत आपण काही एक बोलणार आहोत बेसिक फॅक्ट्स काय आहेत प्रबोधन जीची सुरुवात जी झाली ती ऑक्टोबर एकोणीसशे एकवीसमध्ये झाली आणि प्रबोधन हे सन एकोणीसशे तीसच्या अखेरपर्यंत प्रकाशित होत होतं सुरुवातीला प्रबोधन हे पाक्षिक स्वरूपात म्हणजे पंधरा दिवसाला निघत असे तर नंतर ते मासिक स्वरूपात निघायला लागलं एकोणीसशे तीसच्या अखेरपर्यंत प्रबोधन चाललं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई नागपूर गोवा बेळगाव आणि महाराष्ट्रभर ते झपाट्यानं पसरलं या अंकाचे किंवा नियतकालिकाचे सर्व सर्वे सर्वा प्रबोधन प्रबोधनकार ठाकरे हेच होते आणि या, याची पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची म्हटली तर एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये सत्यशोधक समाजाची जी पाळमुळं आहे किंवा सत्यशोधकी तत्वांचा जो प्रसार आहे तो अं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रुजलेला होता झालेला होता कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे शिक्षण क्षेत्रातलं काम आहे त्याला त्याची सुरुवात जी आहे किंवा ते सातारा कोल्हापूर या भागांमध्ये झालेलं होतं स्वतः प्रबोधनकारांवर तर प्रभाव होताच आहे म्हणजे फुल्यांचं वाचन असेल किंवा अगाराम असतील किंवा फुले असतील किंवा आगरकर असतील यांचं वा वाचन हा प्रबोधनकारांच्या वाचनाचा भाग होता इवन प्रबोधनची सुरुवात किंवा प्रबोधनची प्रेरणा प्रबोधनकार ठाकरेंच्याच भाषेत बोलायचं म्हटलं तर सुधारकचाच आदर्श त्यांच्यासमोर होता सुधारक करते गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक क्षेत्रासाठी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी सुधारक सुरू केलं होतं आणि केवळ सामाजिक कृतीकरता सुरू केलेलं सुधारक हे बहुता एकमेव अशा पद्धतीचं काय आपण म्हणूया नियतकालिक का असावं यामुळं आपणही प्रबोधन जे आहे ते केवळ सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेनेच सुरू करावं ही प्रबोधनकारांची इच्छा होती या पार्श्वभूमीवर एकोणीसशे वीस ते बावीस या काळामध्ये प्रबोधनकारांनी सुद्धा मुंबईच्या दादर भागामध्ये काही तरुण लोकांना घेऊन सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती ऑब्व्हियसली आपण मगापासून हेच बोलतोय की समाज जागृती हा प्रबोधन कारांचा मुख्य हेतू होता त्यामुळे प्रबोधनची सुरुवात सुद्धा समाज जागृतीच्या हेतूनेच झालेली दिसून येते त्या दादर भागामध्ये तरुण लोकांना घेऊन वाचनालय काढणं सार्वजनिक वाचनालय काढणं व्याख्यानं देणं सार्वजनिक दुकानं काढणं पतपेढ्या काढणं हे काम प्रबोधनकारांनी केलेलं आहे आणि घरात त्यांच्या जागा पुरेण झाली म्हणून आता या सगळ्या तरुण लोकांना घेऊन कुठे जमायचं तर दादरमध्येच खांडके इमारत जी आहे खांडके इमारत तिथे त्यांनी एक ब्लॉक जो आहे सहा नंबर ब्लॉक जो आहे तुम्ही जर इतकं डिटेल आपल्याला जायचं नाही पण लक्षात ठेवायचं असेलच तर तो त्यांनी भाड्यानं घेतला आणि तिथे मग त्यांनी त्यांची सगळी पुस्तकं नेऊन ठेवली हे सगळे तरुण लोक जे पूर्वी प्रबोधनकारांच्या घरी येत असत चर्चे करता मार्गदर्शना करता ते सगळे त्या खांडके इमारतीत जमू लागले ज्याला स्वाध्याय आश्रम किंवा स्वाध्याय आश्रम असं आपण म्हणतो आणि या स्वाध्याय आश्रमात मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिज प्रबोधनकार ॲक्टिव्हिटीज प्रबोधनकारांनी सुरू केल्या मग या उद्याच्या सुधारकांना वक्तृत्व कला जी आहे ती जोपासता यावी किंवा त्यांना लोकांसमोर उभं राहून बोलता यावं म्हणून प्रबोधनकारांनी मी मघाशी म्हणलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग व्याख्यानांची सुरुवात केली इव्हन श्रीपाद अमृत डांगे यांचं कम्युनिजमवर लेक्चर सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांनी अरेंज केलेलं होतं या स्वाध्याय आश्रमामध्ये मग हळूहळू वेगवेगळ्या वेग 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 चळवळींची सुरुवात झाली अर्थात या चळवळी सामाजिक होत्या त्यातली महत्वाची चळवळ जी आहे ती म्हणजे हुंडा विध्वंसक चळवळ की हुंडा घेणं आणि हुंडा देणं कसं चुकीचं आहे की फार एक कृतिशील चळवळ प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये राबवली ही अत्यंत महत्वाची चळवळ होती हिचे फार दूरगामी परिणाम आजही महाराष्ट्रात दिसून येतात की अगदी श्रीमंत लोक सुद्धा हुंडा देतात आणि हुंडा घेतात ही अत्यंत चुकीची बाब आहे जर त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्या तरुणांना हे कळलं तर कशा पद्धतीने ते लग्नात जात असत जे लोक हुंडा देत घेत नसत तर तिथे जाऊन कशा पद्धतीने ते अभिनंदनपर बोलत असत आपण याच्यावरही व्हिडिओ एक करूया मुख्य मुद्दा आहे की या एकोणीसशे वीस ते बावीस या काळात हुंडा विध्वंसक चळवळ जी या स्वाध्याय आश्रमातनं प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केली ते करत असताना त्याची योग्य ती दखल आपण म्हणूया किंवा त्याची उचित दखल जी आहे ती त्या काळातल्या नियतकालिकांनी त्या काळातल्या वृत्तपत्रांनी तेवढ्या प्रमाणात घेतली नाही जेवढी ती घ्यायला हवी होती तितक्या प्रमाणात ती घेतली नाही जेवढी ती घ्यायला हवी होती आणि त्यामुळं आपल्या कार्याकरता स्वतःच असं पत्र असावं असं प्रबोधनकारांना पूर्वीपासूनच वाटत होतं ती इच्छा त्यांची आणखी प्रबळ झाली की या पद्धतीची हे जे एक तात्कालिक आपण थोडंसं त्याला कारण म्हणूया की हुंडा विध्वंसक चळवळीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पसरलं नाही तितकं आणि त्यामुळं स्वतःचं काहीतरी असावं अशी जाणीव आणि त्याची एक डोक्यात त्यांची जी आपण म्हणतो प्लॅनिंग हे सप्टेंबर एकोणीसशे एकवीस मध्ये सुरू झालेलं दिसत होतं इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रबोधनकार त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या नोकरीत होते आपण त्याही विषय बोलणार आहोत की त्यांच्या संपर्कात कोणते अधिकारी होते प्रबोधनकार हे त्यांच्या खात्याकरता आपण ज्याला आजच्या भाषेत व्हॅल्युएबल एम्प्लॉई म्हणतो तसे होते त्यावरही आपण पुढे एखादा व्हिडिओ करून टाकू आणि जर मग आता अशा पद्धतीचं काम प्रबोधनकारांना करायचं असेल तर नोकरी सोडणंच इष्ट पण त्यांना नोकरी करत करत तुम्ही प्रबोधन सुरू करू शकता अशी परवानगी ब्रिटिश सरकारनं दिली अशा पद्धतीची परवानगी मिळणारे ते अत्यंत विरळे असे गृहस्थ आहेत कारण हे फार रेअर आहे की तुम्ही अशा पद्धतीचं चालवा आणि आम्ही तुम्ही नोकरीतही राहा हे त्यांचं स्किल होतं त्यानंतर प्रबोधनकारांनी आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एकवीसला ते सुरू केलं सुधारकच्या आदर्शावर ते चाललं महाराष्ट्रात ते अत्यंत गाजलं आणि ते पुढे इतकं लोकप्रिय झालं की जणू काही केशव सीताराम ठाकरेंचं पहिलं नावच प्रबोधनकार असावं अशा पद्धतीने ते त्यांच्या नावाशी जोडलं गेलं म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट की प्रबोधनकारांनी स्वतःच्या चळवळीचा जो काही त्यांचा स्वभाव आहे त्यामुळं या प्रबोधनचे अंक पोस्टात टाकता यासाठी पोस्ट ऑफिसच या स्वाध्याय आश्रमाच्या शेजारी जे आहे ते आणून ठेवलं त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले प्रबोधनमध्ये त्यांनी केलेल्या लेखनाविषयी किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी किंवा त्यांनी इतर वृत्तपत्रांमध्ये किंवा कॉलममध्ये लिहिलेल्या लेखनाविषयी आपण पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया पुन्हा एकदा सांगतो आहे की हे जे काही व्हिडिओ मी समाजसुधारक सिरीजमध्ये करून टाकतो आहे हे ज्याला आपण प्युअरली अकादमिक म्हणतो तशा पद्धतीचे नाही आहेत याचा हेतू हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे परीक्षा परिक्ष, ज्या परीक्षा घेतं त्या परीक्षांमध्ये जे समाजसुधारक म्हणून सिलेबसला लावलेले ला आहेत आणि त्यांच्यावरती जे प्रश्न येतात त्याच्यासाठीचे हे व्हिडिओ आहेत सुधारकांची वेगळ्या पद्धतीची चिकित्सा करणं किंवा मग त्याच्या दृष्टीने खूप आत झिरणं हा आपला हेतू नाही आहे परीक्षा पास करणं हाच आपला हेतू आहे त्यामुळं आपण या सुधारकांना आयोगानं अभ्यासक्रमात लावलेले आहेत आणि त्यांच्यावर जसे प्रश्न येतात त्याच दिशेने बोलणार आहोत नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकर भेटू धन्यवाद